नमस्कार मित्रांनो, मी विशाल सोनार स्वागत करतो बेस्ट कार बाजारच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, यावेळेला आपण आलेलो आहोत विरांश कार मॉलवर। विरांश ऑटो वर्ल्ड हे नाशिक मधलं पाथर्डी पाटा या ठिकाणी नवीन ओपन झालेलं कार मॉल आहे। मित्रांनो, हा कार मॉल ट्रस्टेड कार मॉल आहे। हा कमी वेळेमध्ये या ठिकाणी लोकप्रिय झालेला आहे। मित्रांनो, पाथर्डी फाटा परिसरामध्ये सगळ्यात चांगल्या कार ठेवण्यासाठी या मॉलचं नाव घेतलं जातं। विरांश ऑटो वर्ल्ड हे आहे पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव या रोडवर। रिलायन्स डिजिटल जो मॉल आहे त्या मॉलच्या एक्झॅक्ट समोर ट्रायबो हॉटेलजवळ हा मॉल आहे। मित्रांनो, या मॉलवर सध्याच्या कंडिशनला 20+ कार्स आहेत आणि गोडाऊनला 100 कार्स आहेत। या सर्व कार्स आपण हळूहळू एक्सप्लोअर करणार आहोत। त्यापैकी आजच्या ज्या 20 कार्स आहेत त्यामध्ये ज्या बजेट कार्स आहेत त्या आपण एक्सप्लोअर करणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। मॉलचे जे ओनर आहेत प्रशांत सर आपल्या बरोबर जोडले गेलेले। सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। तर आपल्या व्ह्युअर्सला काहीतरी मॉल बद्दल आपल्या माहिती सांगा ना सर। आपला मॉल हा आता नवीन सुरू झालेला आहे, याबद्दल थोडी माहिती द्यावी। मित्रांनो, हा मॉल जो आहे ह्या परिसरामध्ये आपल्याला गाडी घ्यायची तर नांदूर नाक्याला जावं लागायचं, मुंबई नाक्याला जावं लागायचं। आम्ही मी आणि माझे पार्टनर अजय निगम, जे आत्ता आपल्या बरोबर नाही आहेत, ते काही कारणास्तव बाहेर गेले आहेत, तर आम्ही दोघांनी मिळून हा मॉल चालू केला। सुरुवातीला आमच्याकडे खूप कमी गाड्या होत्या, खूप जास्त नव्हत्या, एक 10-15 गाड्यांमध्ये आम्ही हा मॉल चालू केला आहे। परंतु इथल्या लोकांचा प्रतिसाद आणि आमच्या गाड्यांचा जो लोकांना एक्सपिरियन्स आला, गाड्या खूप चांगल्या कंडिशनमध्ये असतात, गाड्या खूप रिझनेबल भावात असतात। आज तुम्ही कुठेही जा, माझ्याकडे ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांचा जो रेट आहे तो नाशिकमधल्या कुठल्याही मॉलमध्ये तुम्हाला मिळणार नाही। आणि ज्या माझ्या कंडिशनच्या गाड्या आहेत तशी गाडी तुम्हाला लवकर मिळणार नाही। गाड्या खूप छान कंडिशनमध्ये असतात। माझ्याकडे जास्तीत जास्त सिंगल ओनर गाडी असते आणि जास्तीत जास्त नाशिक नंबर किंवा मुंबई नंबर गाडी असते। गाड्या ह्या तुम्ही बघू शकता, इतक्या गाड्या उभ्या आहेत। कुठलीही गाडी बघा साहेब, खूप छान कंडिशनमध्ये गाडी आहे। कुठल्याच गाडीला तुम्हाला डेंटिंग पेंटिंगचं काम दिसणार नाही। गाडी सिंगल ओनर, गाडी नीट अँड क्लीन, गाडीचे पेपर अगदी ओके, गाडी सर्टिफाईड गाडी आम्ही आमच्याकडे उभ्या करतो। या गाड्यांमध्ये 80,000 रुपयांपासून आपल्याला कार मिळणार आहे, जी ही टेस्टेड कार असणार आहे, सर्टिफाईड कार असणार आहे आणि कमी किलोमीटर चाललेली कार असणार आहे। मित्रांनो, या ठिकाणच्या जेवढ्या कार्स आहेत आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्या सर्व बजेट कार्स आहेत आणि ज्या रेट्स सांगितलेले आहेत हे नक्की निगोशिएबल रेट आहे। मित्रांनो, ह्या यांच्या सरांच्या आस्किंग प्राईस आहेत। आस्किंग प्राईजमध्ये मित्रांनो, गाडी आवडली टेस्ट ड्राईव्ह घ्या, त्यानंतर व्यवहाराला बसल्यानंतर सर तुम्हाला त्यामध्ये जे काय बेस्ट पॉसिबल होईल ते निगोशिएशन नक्की करून देतील। मित्रांनो, तर विरांश ऑटो वर्ल्ड या मॉलला एकदा नक्की व्हिजिट करा। कच कॅबिनमध्ये तुम्हाला सर्व मिळणार आहे, तुम्हाला आमच्याकडे लोनही करून मिळणार आहे, तुम्हाला आम्ही इन्शुरन्सही काढून देणार आहेत, आमच्याकडे पीयूसीची सुविधा आहे, आमच्याकडे वॉशिंग सेंटर आहे, तुम्हाला कुठेच बाहेर जाण्याची गरज नाही आहे। शॉर्टमध्ये सांगायचं झालं की या ठिकाणी गाडी विकण्याबरोबर जी काही सर्व्हिस असते गाडी घेतल्यानंतरची ती सुद्धा तुम्हाला प्रॉपर मिळते। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आता व्हिडिओला आपण सुरुवात करू। चला, नमस्कार मित्रांनो, विरांश ऑटो वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे। मी प्रशांत पाटील आपणास आज विरांश ऑटो वर्ल्डमध्ये आमच्याकडे ज्या गाड्या अवेलेबल आहेत त्या तुम्हाला दाखवत आहे। आज माझ्याकडे 100+ गाड्या आहेत ज्या गोडाऊनला आहेत, त्यानंतर काही गाड्या माझ्याकडे आज 20+ गाड्या आज माझ्या मॉलला उभ्या आहेत, त्यापैकी तुम्हाला बजेट सेगमेंटमधल्या आम्ही गाड्या आज तुम्हाला दाखवत आहे। ही आपली बजेट सेगमेंटमधली पहिली गाडी नॅनो 2013 गाडी आहे। गाडी खूप छान कंडिशनमध्ये सिंगल ओनरमध्ये गाडी आहे, गाडी चालली आहे 93,000 किलोमीटर। गाडीचे 4 टायर आहे, बघा तुम्ही 90-95% टायर आहेत। गाडी खूप ओरिजिनल पेंटमध्ये खूप छान कंडिशनमध्ये गाडी ठेवलेली आहे। गाडीचं इंटेरियर खूप छान आहे, गाडीचं जो रनिंग आहे तो खूप कमी झालेला आहे आणि गाडीची जी आपण आस्किंग प्राईस ठेवली आहे ती आहे 1,25,000 मात्र।
आपण बजेट सेगमेंटमध्ये दुसरी गाडी बघूया, जी आहे सँड्रो झिंग। सँड्रो झिंग हे टॉप मॉडेल आहे 2007 जे जिचे पेपर क्लिअर झाले 2027 आज रोजी आपल्याला गाडीचा इन्शुरन्स फुल व्हॅलिड आहे। गाडी चारही टायर चांगल्या कंडिशनमध्ये आहे, गाडी खूप छान कंडिशनमध्ये, गाडीचे चारही पॉवर विंडो आहेत, स्टेअरिंग पॉवर विंडो स्टेअरिंग आहेत, गाडीचं रिअर वायफर आहे, गाडीचं इंटेरियर खूप छान आहे, लेदर शीट टाकलेले आहेत। गाडीची आपण ऑफर ठेवलेली आहे 1,25,000 जी निगोशिएबल आहे। सेकंडमध्ये तिसरी गाडी आहे ही i10। i10 ही 2010 मॉडेल आहे, गाडी सेकंड ओनरमध्ये आहे आणि गाडी चालली फक्त 43,000 किलोमीटर, जी छान कंडिशनमध्ये आहे। इंटेरियर बघू शकता तुम्ही, या गाडी इंटेरियर बघा, गाडी इंटेरियर एकदम नीट अँड क्लीन इंटेरियर आहे। गाडीची आस्किंग प्राईस आपण ठेवली आहे 1,91,000, यात निगोशिएबल आहे। त्यानंतर मित्रांनो आपण बघूया आता माझ्या बजेट सेगमेंटमधली चौथी गाडी, जी शेवरोलेटची बीट। बीट ही पेट्रोल व्हेरियंटमध्ये आहे, सिंगल ओनर गाडी आहे, 2011 ही गाडी आहे। गाडी चालली 1,10,000, गाडीची आस्किंग प्राईस आहे 2,11,000। मित्रांनो आता आपण ही जी गाडी बघत आहात ही आहे टोयोटाची इटॉस। इटॉस ही 2011 मॉडेल आहे, सिंगल ओनरमध्ये गाडी आहे। गाडी खूप छान कंडिशनमध्ये आहे, गाडीचे किलोमीटर झाले 93,530 किलोमीटर गाडी चाललेली आहे। गाडीची टायर कंडिशन तुम्ही बघू शकता, गाडी 80-90% टायर कंडिशन आहे गाडीची। गाडी ही ब्लॅक ब्युटी आहे, गाडीचा कलर खूप छान आहे, क्रॅशलेस गाडी आहे, नॉन ॲक्सिडेंटल गाडी आहे, गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा रस्टिंग नाही आहे। गाडीची आस्किंग प्राईस आहे 3,11,000, जी निगोशिएबल आहे। तर मित्रांनो आत्ताच आपण ब्लॅक कलरची इटॉस बघितली, आता आपल्याकडे सिल्वर कलरची इटॉस आहे, ती ही 2011 मॉडेल आहे। हे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे, गाडी चालली 1,19,000, गाडीची आस्किंग प्राईस आहे 2,95,000। गाडी ही गाडी जी आहे ती नॉन ॲक्सिडेंटल नॉन रस्टिंग गाडी आहे, गाडी खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे। गाडीचे टायर बघू शकता तुम्ही, जवळजवळ 80-90% टायर आहेत।
आत्ताच आपण दोन इटॉस बघितला, एक ब्लॅक ब्युटी बघितली, एक सिल्वर बघितली. आता ही माझ्याकडे तिसरी गाडी आहे जी सिल्वर कलरमध्ये आहे. गाडी 2011 आहे, सेकंड ओनर आहे. गाडी चालली आहे 90,000 किलोमीटर. गाडी खूप छान कंडिशनमध्ये आहे. गाडी इंजन ऑन रेकॉर्डमध्ये 90,000 चाललेली आहे. गाडीचं इंजन खूप स्मूथ आहे. टायर बघणार तर टायर तुम्हाला जवळजवळ 60-70% टायर आहेत. गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं काम आजच्या रोजी नाही आहे. गाडीचे सस्पेन्शन, गाडीचं इंजन सगळे सगळं एकदम छान कंडिशनमध्ये आहे. गाडीची आस्किंग प्राईज आहे 2,95,000, जी निगोशिएबल आहे. मित्रांनो, ही जी गाडी आपण बघत आहात ही आहे फोर्ड फिगो. फोर्ड फिगो ही 2011 मॉडेल आहे. सिंगल ओनरमध्ये गाडी आहे. गाडी टॉप वेरियंट आहे, ZX आहे. गाडीची टायर कंडिशन 70-80% गाडी टायर कंडिशनमध्ये आहे. गाडी प्युअर पेट्रोलमध्ये आहे. गाडी नॉन ॲक्सिडेंशल, नॉन रस्टिंग गाडी आहे. गाडीची आस्किंग प्राईज आहे 2,11,000, जी निगोशिएबल आहे. आपण जी गाडी बघत आहात ही आय टेन स्पोर्ट्स 2012 मॉडेल आहे. सिंगल ओनर गाडी आहे. आणि मेन गाडीमध्ये गाडी चालली फक्त 23,000 किलोमीटर, तेही ऑन रेकॉर्डमध्ये गाडी आहे. गाडीचे कलर खूप छान कलर आहे. गाडीचे टायर कंडिशन खूप छान आहे. जवळजवळ 70% टायर गाडीचे आहेत. गाडी पेट्रोल आहे, प्युअर पेट्रोल गाडी आहे. आणि गाडीची आस्किंग प्राईज आपण ठेवली आहे 2,85,000, जी निगोशिएबल आहे. आज जी गाडी आपण बघत आहात ही आहे XUV 500 ब्लॅक ब्युटी. गाडी आहे 2013, सिंगल ओनर गाडी आहे. गाडी चालली आहे 93,000. गाडी खूप छान कंडिशनमध्ये आहे. गाडीची आस्किंग प्राईज आहे आपली 5,95,000. ही गाडी डिझेल व्हेरियंटमध्ये आहे. मॅन्युअल ट्रान्झॅक्शनमध्ये गाडी आहे. गाडीचे चारही टायर बघा तुम्ही, खूप छान कंडिशनमध्ये आहेत. आणि गाडीची आपण आस्किंग प्राईज आहे 5,95,000, जी निगोशिएबल आहे. आज आपल्याकडे वॅगनार हे 2010 मॉडेल आहे. हे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे. गाडी चालली 73,000 किलोमीटर. गाडी आज बघू शकता गाडीला मॅक्विल लावलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी आहे, या साहेब तुम्हाला गाडी गाडी आहे आपली पुणा नंबरमध्ये MH 12. गाडी पुणा नंबरमध्ये आहे साहेब. पुणा नंबरच्या गाड्या लवकर मिळत नाही. खूप छान कंडिशनमध्ये गाडी आहे. बघू शकता आपण चारही मॅक्विल लावलेले. गाडीचे टायर खूप छान कंडिशनमध्ये आहे. सर्वात महत्त्वाचं, गाडी आहे CNGमध्ये, जी CNGला आपणास ही गाडी CNGला ऑलमोस्ट 25 पुढे आपल्याला ॲव्हरेज देते.
खूप छान कंडिशनमध्ये गाडी आहे. गाडीची आस्किंग प्राईस आपण ठेवली 2,75,000, जी नक्कीच निगोशिएबल आहे. आपण होंडा सिटी ही गाडी आहे. ही गाडी 2010 आहे. सेकंड ओनरमध्ये गाडी आहे. गाडी चालली आहे मात्र 87,000 किलोमीटर. गाडी ही खूप छान कंडिशनमध्ये आहे. गाडीला कुठेच तुम्हाला बघू शकता तुम्ही, कुठे गाडीला क्रॅश नाही आहे. गाडी एकदम ओरिजिनल पेंटमध्ये गाडी आहे. गाडी खूप छान कंडिशनला ठेवलेली आहे. गाडीचं इंजिन खूप स्मूथ आणि नीट अँड क्लीन आहे. तरी गाडीची आपण आस्किंग प्राईस ठेवली आहे 3,00,000 रुपये, जी नक्कीच निगोशिएबल आहे. तर मित्रांनो, आता आपण जी बघत आहात ही होंडाईची इवॉन गाडी आहे. गाडी ही सिंगल ओनर आहे. गाडी 2012 वेरियंट आहे. पेट्रोल आहे. इवॉन प्लस हे गाडीचं वेरियंट आहे. गाडी खूप छान कंडिशनमध्ये आहे. गाडीची आपण आस्किंग प्राईस ठेवली 2,51,000, जी नक्कीच निगोशिएबल आहे. आता आपण जी गाडी बघत आहात ही आहे पोलो. वोल्क्सवॅगनची पोलो ही गाडी डिझेल व्हेरियंटमध्ये आहे. नासिक नंबर ही गाडी आहे. तुम्ही बघू शकता नासिक नंबर गाडी आहे. गाडी सिंगल ओनर आहे. 2012 मॉडेल आहे. गाडी खूप छान कंडिशनमध्ये आहे. गाडी चालली आहे 1,10,000. गाडी आज रोजी आपणास ही गाडी आस्किंग प्राईस आहे 3,51,000 रुपये, जी नक्कीच निगोशिएबल आहे. स्विफ्ट हे व्हिडीआय व्हेरियंट आहे. डिझेलमध्ये गाडी आहे. 2012 सिंगल ओनर ही गाडी आहे. गाडी ओरिजिनल पेंटमध्ये गाडी आहे. न्यू लुक गाडीचा आहे. गाडीचं इंटेरियर वगैरे आपण बघू शकतात, खूप छान बनवलं. ब्लॅक लेदर शीट टाकाडी गाडीमध्ये टाकलेले आहेत. गाडी चाललेली आहे 87,000 किलोमीटर. गाडीची आस्किंग प्राईस आहे 4,95,000, जी निगोशिएबल आहे. गाडी आपण बघत आहात ही आहे मारुती रिट्स. ही VXI व्हेरियंटमध्ये गाडी आहे. 2010 गाडी आहे. सेकंड ओनर गाडी आहे. ही इन्शुरन्स तिचा संपलेला आहे. गाडी चालली आहे 70,000 किलोमीटरच्या आसपास. गाडीची आस्किंग प्राईस आहे 2,11,000.
ही आहे स्कॉडा रॅपिड. स्कॉडा रॅपिड ही ॲटोमॅटिक ट्रान्झॅक्शनमध्ये गाडी आहे, सिंगल ओनर गाडी आहे, 2015 गाडी आहे. गाडी चालली आहे 93,000 ते 94,000 आसपास गाडी चाललेली आहे. गाडीचे टायर तुम्ही बघू शकतात, गाडीचे टायर आहेत 90 ते 95% टायर गाडीचे आहेत. गाडी खूप सिंगल हँडल गाडी आहे, खूप छान कंडिशनमध्ये आहे. गाडीचं इंटेरियर नीट अँड क्लीन आहे, ॲज इज न्यू असं इंटेरियर आहे. गाडीची आस्किंग प्राईस आपण ठेवली 5,95,000, जी नक्कीच निगोशिएबल आहे. मित्रांनो, व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. विरांश ॲटो वर्ल्डचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. या ॲटो वर्ल्डचे जे ओनर आहेत प्रशांत सर आणि अजय सर यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे हा वरती व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेलच, शिवाय डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि जर तुम्ही नाशिकच्या आसपासचे असाल किंवा नाशिकमधले लोकल असाल तर पाथर्डी फाटा या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही कोणाला जरी विचारलं तरी तुम्हाला विरांश ॲटो वर्ल्डचा ॲड्रेस मिळेल. आणि सगळ्यात शॉर्टमध्ये जरी विचारायचं असेल तर रिलायन्स डिजिटलचा जो मॉल आहे त्या मॉलच्या समोर हा मॉल आहे, या ठिकाणी नक्की भेट द्या आणि खात्रीपूर्वक अनुभव घ्या. मित्रांनो, भेटू आणखीन असाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.